असते कपडा बरोबर म्हणजे मध्यम तुम्हाला माहिती आहे का सोडून जे लांबत नाही बाकी सगळं जवळपास तुम्ही जेवढा माल लिहिलाय तेवढा फॅब्रिक तुम्ही लिहिलाय त्यातले दोन किंवा तीन व्हरायटी सोडून बाकी सगळं सगळेच पूर्वी आणि तुम्ही तुम्ही नायट्रा लिहिला नाही खाल लिहिलंय त्याच्यामध्ये एक नायट्रा अजून ऍड करता एन एस नायट्रा आणि हा एकच फॅब्रिक असा आहे जो मीटरनी भेटतो कशाने भेटते मीटर लायक्राचा फॅब्रिक आहे लायक्राचा फॅब्रिक मीटरनी आणि शर्टचा फॅब्रिक मीटरनी भेटतो एनएस हायड्रोफोबिक आहे का बहुतेक आहे त्याच्यावर पाणी थांबत नाही त्याच्यात काही प्रकार येतात ते आपल्या इथं नाही आहे हायड्रोफोबिक साठी त्याला स्पेशल बनवून द्यावं लागतं कोटिंग साठी हा तो हायड्रोफोबिक आहे त्याच्यावर पाणी थांबत नाही घसरून जाते तो फॅब्रिक वेगळा आहे तो रेक्सिन फॅब्रिक आहे रेक्सिन त्याला पॅराशूट फॅब्रिक म्हणतो कुठला पॅराशूट तुम्ही जे रेनकोट युज करता जे रेनकोट थंडी आणि पावसाळ्याचा काम करतो है ना तो फॅब्रिक जो असतो तो पॅराशूट फॅब्रिक असतो त्याच्यावर पॅराशूट रेडी केला जाते ना तो फॅब्रिक असतो हेवी असते आणि त्याची ड्युरेबिलिटी जी असते फाटण्याची ती कमी असते कट साईज आणि फुल साईजचा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये जो विषय येतो मग रेट तर रेट डिपेंड करते तुमच्या माल परचेसिंगवर फोर वे टू वे घेता किंवा मग नॉन स्ट्रेसेबल घेता आणि मग त्याचं वजन आता एका पीसचा रेट कसा निघला काढला जाते हा जो लोअर बनला आहे त्याची कॉस्ट कशी काढल्या जाते कॉस्ट काढल्या जाते तुम्ही जो कपडा परचेस करता त्याचा रेट त्याच वजन वजन असते पूर्ण रोलचं खाली जो रोल पडलाय सध्या ते रोल 18 किलोचे आहे 18.50 18.50 आणि 18.50 असे दोन रोल आहेत ठीक आहे असे एकूण 36 किलो 37 किलोचे रोल झाले दोन रोल 37 किलो प्लस तुम्ही जे लेअर टेबल टाकले जाते ही जी लेअर आहे हा जो टेबल आहे ना हा टेबल दहा टेबल आहे अशी लांबी अशी 12 ची आहे किंवा जास्त राहू शकते याची जी हाईट आहे ती हाईट असते 6 13 टेबलची
लेअर जे आखले जाते ना रोलची लेअर, ती लेअर आखले जाते इथून तर इथपर्यंत. ही तर तुमची साईज कट साईज असेल तर ही 98 पण राहू शकते. 98 इंच ती 100 इंच पण राहू शकते. किंवा मग तुम्ही जे पॅटर्न डिसाईड करता पॅटर्न नुसार त्याची लांबी असल्या जाते, कमी जास्त काही राहू शकते. एकदा 98 कधी 97 कधी 100. आणि ही जे ज्यावेळेस लेअर टाकल्या जाते इथं कपड्याची मास्टर जी याच्यावर ठरवतात की आता कटिंग कशी करायची. याच्यात तीन प्रकारे पॅटर्न आखले जातात. एका साईडला आखलं जातं पॉकेट, एवढ्या पोर्शन मध्ये आखलं जातं पॉकेट, एवढ्या पोर्शन मध्ये आखलं जातं बेल्ट. हा पोर्शन गेला तुमचा बेल्ट पॉकेट मध्ये. तुम्ही त्या साईडला काढू शकता किंवा या साईडला काढू शकता. तुमचे पॅटर्न जे बनले जातात, तुमचा आता माझ्याजवळ पायपिंग वाला पीस आहे, पायपिंग मध्ये मग त्याला कॉन्ट्रास आहे, पॉकेटला कॉन्ट्रास आहे, बेल्टला कॉन्ट्रास आहे, बरोबर. त्याच्या हिशोबाने मग मास्टरजी काय करतात, दोन पार्टीशन मध्ये की नाही याच्यात पीस बनवतात. कट साईज मध्ये या लेअर मध्ये 6 पीस बनतात. किती? 6 सेट बनले जाते. 6 सेट कसा, साईज तर 4 आहे, बरोबर. साईज जरी 4 आहे मास्टरजी मग एक तर याच्यात 2 साईज बनवेल, झाले 1 2 3 4 5 आणि याच्यात 1 बनवेल अजून. किती झाले आता? 6. किंवा मग मास्टरजी अल्टरनेट करते, कधी कधी मग 44 चे 2 बनवतात, 42 चे 2 कधी कधी 44 चे 2, बरोबर. तशी 6 ची कटिंग जी आहे ती याच्यावर आखल्या जाते. हे ज्यावेळेस आखले जाते त्याच्यावर एक साईड अशी आखल्या जाते कधी कधी. असे शेड बनवतात मास्टर प्रत्येक साईजचे. याच्यात एक फ्रंट आहे, एक बॅक आहे, ही झाली एक साईज. असे 6 सेट या लेअर टाकले जातात. ठीक आहे, तुम्ही काल जी लेअर पाहिली टेबलवर आधी लेअर टाकण्यात आली, ती एक तर 98 ची असेल किंवा मग 100 ची असेल किंवा 96 ची असेल. आणि हा लागतो अर्धा इंचा, त्यातला पूर्ण बेल्ट जो रेडी होतो तो बेल्ट रेडी होतो 2 इंचा. तुम्ही आता याला जर पलटून बघा ओरलॉक मध्ये तुमचा अर्धा इंचापेक्षा कमी शिलाई लागतो. आणि ज्यावेळेस ओरलॉक मध्ये मशीनवर हा पीस बनवला जातो, कारागीर हा पीस त्यातून कापतो,
तुम्हाला दाखवेल मशीनवर बसल्यावर. वरलॉकच्या मशीनच्या बाजूला एक प्लेट आली आहे खाली, त्याची बारीक बारीक कतरण पडतात तिथे, ठीक आहे. तर हा असा बेल्ट त्या प्रकारे काय करतात मास्टरजी, त्या बेल्टचा कॉन्ट्रास्ट त्या हिशोबाने कापतात. आता चार बेल्ट आहेत चार साईडचे, बरोबर. आपल्याला सहा साईडचे सहा बेल्ट बनवायचे आहेत. हा एक याला फ्रंट बनवतात, याला बॅक बनवतात. हा एक तीनचा बेल्ट असेल, साडेतीनचा बेल्ट असेल, तर हा अडीचचा बेल्ट राहील. म्हणजे एक छोटी पट्टी एक मोठी पट्टी. पण जर साधा पीस असेल विदाउट कॉन्ट्रास्ट प्लेन कलर, तर मग रेग्युलर बनेल, रेग्युलर बनेल एक सारे, ठीक आहे. आणि लेअर लावताना दोन लोअरची दोन रोलची लेअर लागले जाते, दोन कलर येतात. त्यामुळे तुम्ही पाच सहा तुमच्या याच्यावर डिपेंड करते तुम्ही किती लेअर चढवता आणि किती लोअर कटिंग करता तुम्ही. मग त्याचप्रमाणे मग हे झालं बेल्टचं आणि पॉकेटचं. पॉकेटमध्ये दोन प्रकारचे पॉकेट तुम्हाला सांगितले मी, एक असतो फॅब्रिक आणि एक लागतो त्याला अस्तर. कारण काही काही लोअर असे आहे ज्याला पूर्ण फॅब्रिकच वापरलं जाते, पण ते आपल्याला परवडत कॉस्ट लागते, आपला कपडा जाते. आणि मग आता जेवढा कपडा उरते हा एवढा, त्या सगळ्या फॅब्रिकवर मास्टरजी ऍडजस्टमेंट करत करत सहाच कटिंग करतात. कधी काय करतात ते, कधी ती अशी अशी लेअर टाकतात, डिपेंड करते कपडा फुलवे आहे टूवे आहे, ठीक आहे. कधी अशी लेअर कटिंग करतात, मग ऍडजस्ट नसेल होत तर मग एखाद असाही पीस टाकतात ते. पण ते डिपेंड करेल कपडा कसा आहे, तर ते कपडा नाही करतात. आणि जर मग एक गोष्ट अजून नाही तुम्हाला सांगितली गेली, कपड्याचा जो पना असतो, पना म्हणजे रुंदी, ही रुंदी जर 62 इंचा असेल 60 वरती तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे. तो जर 60 आतमध्ये असेल कधी कधी 56 पना येतो रुंदी, मग खूप कंजेस्टेड होते. कारण की मग जेवढी कमी रुंदी कमी रुंदी तेवढा आपल्याला पीस काढायसाठी प्रॉब्लेम झाला, तेवढा पण आपला कट साईज माल होतो. पण जर कट साईज बनत असेल तर फुल साईज मध्ये बनत असताना तो कट साईजचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण फुल साईज मध्ये तसे पाचच बनतात पीस, फुल साईज मध्ये पाच बनतात. कोणत्या एकाच्या दोन वाढू शकतात फुल साईज मध्ये. कारण त्यात मग कपडा खूप उरतो, कधी ही साईड उरेल तुमची, त्यानंतर कधी कधी ही एवढी साईड उरेल तुमची अशी अशी. एवढा कपडा तुमचा वेस्ट जातो. विचार करा तुमचा जर तुमचे पाच रोलची लेअर असेल तुमची आणि त्या पाचही रोल मध्ये एवढा कपडा वेस्ट जात असेल, नियर अबाउट तुमचा अर्धा किलो एक किलो कपडा वाया जातो. कमीत कमी सांगितलं मी, जेवढे जास्त रोल तेवढा जास्त तुमचा घाटा. आणि जे रेट आहे लोअरचे कपड्याचे, ते सुरुवात होते 200 पासून 200 वर तर सगळे. तुम्ही विचार करा किलो मागा जर तुमचा, तर तुमचे 5-6 रोल असेल तुमचे. एका एका रोल मध्ये तुमचा पाव पाव रोल जरी पकडला, 6 रोल जरी असले तुमचा, तरी तुमचा 2-2.5 किलोचा घाटा आहे तुमचा. बरोबर. मग मेकिंग रॉ मटेरियल तुमचं, बरोबर, लोअरवर टाकणार. असं बॉक्सरसाठी, असं शर्टसाठी पण, कुर्त्यासाठी पण तसंच, फ्रॉक असेल तर फ्रॉकसाठी पण तसंच. डिपेंड करते तुम्ही जे कटिंग केल्या जाते ती कटिंग कशी करता, फुल साईज कट साईज, ठीक आहे. इथे काही विचारत आहे कोणाला तुम्हाला काल काय माहिती होत? सिंपल कालच सांगा मला, कालच काय काय माहित आहे? कारण कालच्याच टॉपिक वर आजचा टॉपिक आहे. साधा
मध्ये मध्ये पॉकेट कापले नाही फक्त ते साधा सांगत होते सर सिंपल चेन पॉकेट चेन पॉकेट ना हां चेन पॉकेट आपले सगळ्यांना कटिंग नाही केली मग काल खायच्या कमी होते का आपल्याला मग ते सर कटिंग करतो ते खायला गेलं आम्ही त्याच्यानंतर काय केलं घाई झाली होती घरी जायची कटिंग नाही केली मग काल एक दोन लोकांनाच केली मी काय म्हटलं होतं तुम्हाला ग्रुप बनवायचा दोनच ग्रुप बनवायचे हा ठीक आहे ना आणि सगळ्यांना कटिंग करायची एकाला कटिंग केली बाकी झालं का मग लक्षात आलं का तुमच्या बरं माप लक्षात आले का तुमच्या सगळ्याच्या हा सांगा मग माप कमर सांगा किती आहे जेवढी लांबी घेतली त्याच्या चौकट ते करायचं मेजरमेंट सांगा आकडेवारी सांगायची ना काल शिकवली ना आकडेवारी मागच्या दिन आकडेवारी डायग्राम काढली आहे डायग्राम काढली आहे मला तिथं मेजरमेंट सांगा तुम्ही सांगा चार का कोणत्या साईड साठी चौवेचाळीस लांबी कोणत्या लोअरच्या साईड साठी लांबीचा फरक आहे ना लांबीचा फरक कमी जास्त केला जातो साईज नुसार चौवेचाळीस साईज ने चौवेचाळीस साईज ची तुम्ही लांबी देऊ शकता तर जेव्हा पीस रेडी होतो ना त्याची तो लटकर येते लटकर म्हणजे चुडीदार म्हणतो आपण त्याप्रमाणे डिपेंड करते साईज वर मग ते चौवेचाळीस होऊ शकते बेचाळीस होऊ शकते चाळीस नाही होऊ शकत चाळीस मध्ये लय साखर होते एकेचाळीस होऊ शकते बेचाळीस होऊ शकते त्रेचाळीस होऊ शकते जेवढा जेवढा कम होईल तेवढा तेवढा तुमचा तो आखोड पीस होईल ठीक आहे हे सांगा किती आहे मास्टरजीने मेजरमेंट लिहून दिले काळावर दाखव मध्ये किती मेंबर झाले Thank you.
बॉटम जवळपास एक सारखे ठेवले कमी जास्त करता येते करता येते शक्यतो बॉटम जवळपास सारखेच ठेवतात रेडी बटन साइज कारण कर्ज तैयार होते पूर्ण राउंड चेक बारह इंच पूर्ण रेडी सिलाई पण तो आतापासून लपते ना एवढा कारण की काही लोक तीन शिलाईची शिलाई आहे माझी इथं आहे कोणी सिंगल शिलाईची शिलाई यूज करते सिंगल मिरर दोन इंचाची शिलाई यूज करतो त्या हिशोबाने तो म्हणतो पीस डबल करतो पॉकेट सांगा मला पॉकेट किती आहे काल जे तुम्हाला सांगितलेलं आणि पाच वरून सहा इंच घ्यायला सांगितलं आता जे आता आले कालच सांगा मला कालच ना वरून पाच इंच सहा घेतलं शिलाई मारल्या अजून कमी नाही का वाढलं नाही का म्हणजे सात इंच शिलाई मारलं नाही का तुम्ही तुमच्या लक्षात काय आलं काल तेच सांगा मला सहा इंच काऊन घेतला आपण मी हे थोडी विचारलो तुम्हाला कोणत्या साईज वर बनवलं मला एवढं सांगा की सहा इंच काऊन घेतला बा पाच इंच काऊन नाही घेतला मग पाच इंच जर घेतला